Hi, I'm Bharat Sonwain. Welcome to my channel. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भरत सोनवणे सर्वांचे माझ्या चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी NTS म्हणजेच नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन या परीक्षेच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. तर या संदर्भामध्ये एक जाहीर प्रकटन या ठिकाणी देण्यात आलेले आहे. यामध्ये पहा, सन 2021-22 साठी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध म्हणजेच NTS परीक्षा दिनांक 16 जानेवारी 2022 रोजी घेण्यात येणार होती. तथापि NCERT नवी दिल्ली यांच्या सूचनेनुसार काही प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सदर परीक्षेसाठी ऑनलाईन शाळा नोंदणी व विद्यार्थ्यांची आवेदन पत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या या संकेतस्थळावर भरण्यासाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे. त्या संदर्भामध्ये एक वेळापत्रक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. पहा, ज्या विद्यार्थ्यांचे आणखीनही NTS परीक्षेच्या संदर्भातील आवेदनपत्र भरावयाचे राहिलेले असतील यासाठी या ठिकाणी रितसर अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यामध्ये पहा, ऑनलाईन व नियमित आवेदनपत्र भरणे यासाठीची दिनांक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पहा, आणि ही जी दिनांक आहे ही सुधारित दिनांक या ठिकाणी देण्यात आलेली आहे. यामध्ये 19/4/2022 ते 22/4/2022 या कालावधीमध्ये नियमितपणे आवेदनपत्रे या ठिकाणी भरता येतील. त्याच पद्धतीने पहा, ऑनलाईन विलंब आवेदनपत्र भरणे यासाठीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे. पहा, 23/4/2022 ते 26/4/2022 या कालावधीमध्ये जे काही आवेदनपत्र असणार आहेत ही आवेदनपत्र विलंब आवेदनपत्र भरता येणार आहेत. त्याच पद्धतीने पहा, ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्र भरणे यासाठीची तारीख या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे. त्याच पद्धतीने पहा, ऑनलाईन अतिविलंब आवेदनपत्र भरणे शाळा संस्था जबाबदार असेल तर यासाठीही म्हणजे जी तारीख आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली नाही. आणि या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. पहा, ऑनलाईन अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्रे भरणे लागू राहणार नाही. म्हणजे फक्त विलंब आवेदनपत्र भरले जाऊ शकतात हे दिनांक 26/4/2022 पर्यंतच. त्यानंतर कसल्याही परिस्थितीमध्ये आपणाला आवेदनपत्रे भरता येणार नाहीत. ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदरच आवेदनपत्रे भरलेली आहेत अशा विद्यार्थ्यांना परत आवेदनपत्रे भरण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही NTS परीक्षेची आवेदनपत्रे भरलेली नाहीत अशा विद्यार्थ्यांना परत एक वेळेस या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने पहा, राष्ट्रीय प्रज्ञाशोध म्हणजेच NTS परीक्षेची दिनांक NCERT नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर यथा अवकाश परिषदेच्या संकेतस्थळावरून जाहीर करण्यात येईल. शैलजा दराडे, आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत हे परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. याचाच अर्थ पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी लवकरच NTS परीक्षेची तारीख ही जाहीर करण्यात येणार आहे. अद्यापही NTS परीक्षेची तारीख ही जाहीर करण्यात आलेली नाही.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास नियमितपणे चालू ठेवायचा आहे. अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटणावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.